सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. मन्या उठ करी कुंभकर्ण गाई हमरेल लागले ती उशीर होईल ना उगा. अरे आता उठ की. अरे बाबांचे झोप मान होईल. चल उठ उठ लवकर. स्वप्नाली उठ ग बाय माझी ती. अरे उठला जा रे पोरानो उठा लवकर उशीर होईल ना उगा. मन्या उठ लवकर उठ बर उठ की. अरे तो डोळे उघड की. आता उठतोस का उशीर होईल उगा. अरे मन्या अरे झोप कसली करतोयस. त्या परीस गायचं दूध काढून शाळेत येवर जाऊन शिकून मोठ तरी हो. अगं काय मोठं होणार आहे शिकून. आता या दोन गायचं दूध घाल तू. या आता चार गायचं घालीन. आणि तू पुन्हा गवयाशी लग्न करून त्याची बायको म्हणून राहशील. तू अंत्या गाया निस्तीच चाव चाव. अरे काय चाललं पोरण तुमचा दूध चाललं तर. ए बक्की कसं सत तुम्हाला. ए मन्या काय दाळ भरली तुला. गबगू मन काम कर की. आधीच गाई कमी दूध द्यायला लागले ती. त्यात हे दूध चाललं तर दुष्काळ 13वा महिना बाबा. ये त्याच्या अंगात खंडूबाचं वार आलं की तू असंच धावतू. किती घाम गाळतो रे पोरा. आणि कष्टाच्या घामानं चार पैसे जमव आणि एक सायकल घे. हो हो घेईल घेईल. सायकल नव पैसा आलं की पहिला आपल्या बापसाचा इलाज करील तू. होय की नाही रे म्हणे. होय काका. ये पळ उशीर होतोय. चल निघ. वाऱ्यावानी पळ शाळेची घंटा होईल नाही तर.
किमान न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला मराठी व्याकरणात नाम असं म्हणतात. काय म्हणतात? नाम. केलं कामात येरू माझ्या मागल्या. उदाहरणार्थ आई, बाबा, गुरु, या आला, या जरा भरभर या. वर्गाचा वेळ वाया जातोय, ठेवा आणि सुरू करा. सदा सर्वदा शाळेशी उशिरा जो येतो, अभ्यासातही गटांगया तो खातो. रोज रोज जो शिस्त शाळेची न पाळी, येते तयांवर शाळा सोडण्याची पाळी. मन्या सज्जना बुद्धी सिद्धी त्वरी निरोप त्याचा घेई. मन्या निर्लज्जा तू आता तरी सुधरावे, वक्तशीरपणाने विद्यार्जन तू करावे. चला आपले आसन ग्रहण करा. शांतता प्लीज. काय चाललंय? चला आपण आसन ग्रहण करा. जा, ग्रहपाठ झाला नसेलच काहीतरी थोड शिकूयात. आपलंही डोकं या रिकाम्या कॅन सारखंच आहे, नाही का? त्यात काहीतरी भरूयात ना. काय, चला सुरुवात करूयात. तर ना, प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तू. नित्याची कोड. अरे बापरे, ओम्या. ए ओम्या, ए तू बोलणार नाही का माझ्याशी? ओम्या, अरे बोल की रे काहीतरी. ठीक आहे, नग बोलूस मग. नंतर मग चिडवून दाखवू नगस की समधी गौंडी, सुतार, चावालं, फुलवालं, माझं मैत्र कसं म्हणून. ते असं तुझ्या वाणी कावत नाहीत माझ्यावर. अरे हो, कारण त्यांच्यामुळे तुला असं कोणी कधी भीती भीती हसत नाही आणि टोमने पण मारत नाही. श्रीमंतीचा मास दाखवताय चाले. बाबासाहेब, बाबासाहेब. राजी, हे पाहिलं का नाही? खालची एक दोन नावं सोडली तर सगळी नावं आपल्या खानदानीची आहेत. नुसतं श्रीमंती पहिले झालेलं आहे, शिस्त आणि संस्कारच म्हणून. तुम्हाला पण फुलवाडीचं नाव असंच मोठं करायचं आहे. तुम्ही बघा आम्ही तुमच्यासाठी काय काय आणि कशा कशा योजना राबवत होतो. जा जा खेळायला, जा शिस्तीने खेळायचं. शामराव. ठीक आहे. आम्ही आमचे शब्द पाहिलेले आहे बरं का जोशी सर? शाळेचा विस्तार करण्यासाठी लागणारा फंड आहे. आता कसं आहे जोशी सर, शाळेतल्या शिक्षकांनी जर सौत शिस्त पाळली तर अख्ख्या शाळेला शिस्त लागेल, नाही का? आता आमचा जयेंद्रच बघा की. अहो प्रश्नच नाही, या शाळेचा आदर्श विद्यार्थी आहे तो. तुम्हाला सांगतो, अख्ख्या फुलवाडीचं नाव गाजवणार आहे बरं का तो. त्याच्यासाठी काही योजना आहेत आमच्या डोक्यामध्ये, त्या पण राबवायच्यात बरं का. आता इस्तार काय आणि कसं करायचं आहे ते एकदा वाड्यावर या, मग बोलू. बाई जवार. येऊ. चला, लक्ष ठेवा. हो येतो. ओम्या, अर तू बोलणार नाही का माझ्याशी? अरे ओम्या, हे काय करतोयस? एक करू, उद्या पहाटे मी तुझ्या घरी येतो. दूध काढण्यापासून पोहोचवण्यापर्यंत समधी कामं मी करतो आणि तुझ्याऐवजी वर्गात उशिरा मी आहे तो. अरे पण का,
काय समद वर्ग माझ्यावर हसला की तुला कसं वाटेल ते एकदा बघच तू. कुणी मला मोठू म्हणलं तरी तुला राग येतो ना. समद वर्ग तुझ्यावर हसत ते मी गुमानपणी बघायचं खरंच. तुला तर लाज वाटेनाशी झाली आहे गोष्टींची, पण माझं मला काय लाजली वाटते आणि वाईटही वाटतं. ए ओम्या असं नगर रागूस माझ्यावर. मी काय मुद्दा म्हणून शाळेला उशीर करतोय वय. तुला ठाव आहे ना आईचं बाबांचं समद करण्यात आणि घर कामात तिचा समधातीच जातो. स्वप्नाली बी आईला घर कामात मदत करते. अरे पण तिचा अभ्यासात इतका असतो ना की तिला बाहेरचं काय करायला जमतच नाही. दूध इकून जो भी पैसा मिळतो ना त्याने जेवण खाण आणि बाबांचं औषध समद भागवावं लागतं. वरनं त्या गायची बी दूध देण्याची तीच आहे आणि त्या सेंटरची बी तीच आहे. अरे पण त्याला म्या तरी काय करणार ना. आणि करू पण लगस. ए ओम्या ऐक ना र, अगदी तुला शाळेतून काढेस तर तू हेच चालू दे हा. आणि शेवटी पण तुला हेच चव आहे. शाळा कायमची सुटली म्हणजे तुम्ही सुटलास. कशाला नाटक कर तू गा. शिकायची आवड आहे म्हणून दावाया. चला निघू आता. ए थांबा थांबा थांबा. हा ए दूधवाल्या, ये मोटूला 2 लिटर दूध देतोस की दुधाची तान पाण्यावरच भागवतोस की काय ये मोटू रामाची. ऐका ऐका ऐका, चंद्र वाढतो कले कलेने आणि हा मोटू वाढतो किलो किलोने. हे मोटू बघतो काय डोळे फाडून, आता फुग्यासारखा फुटशील. चला रे बास झालं. निघतो म्या. ओ म्या अंधर कपूरा, हे 70 म्हणजे 7 ऋषी अंधर का ऋषी. आणि इकडे यो. ते असू नव बाबा, तुम्ही तुमची कारगिल युद्धाची गोष्ट सांगायला मला अजून एकदा. अरे तीच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकून तुला कंटाळा कसा येत नाही. ते नाही येत बाबा मला कंटाळा. तू मस्नी सांगू बाबा. जेव्हा मी तुमच्याकडून ती गोष्ट ऐकतो ना कारगिल युद्धाची, तेव्हा मी माझ्या डोळ्यामोर असा एक चित्र उभा करतो की तुम्ही कारगिल युद्धात हाय हातात ऑटोमॅटिक रायफल घेऊन समधीकडा असा धूर पसरलेला आहे आणि अचानक एकदम बाबा तुम्ही खरंच किती शूर आहात. नाही रोबा, म्या कंचा शूर. असं काय म्हणताय बाबा. अहो 13 गोळ्या झेलल्या तुम्ही, आतापासून म्या तर असा कोणी शूर नाही पाहिला. तू सावताच आहेस की शूर. माझ्यापेक्षा मी लय धडाडीचा आहेस तू. म्या आणि शूर. आओ बाबा, मी रोज शाळेला उशिरा जातो आणि आपली तीच प्रार्थना म्हणतो. माझे मित्र सुधीक मला निर्लज्ज म्हणते. नाही 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 बरं, नाही नाही बाबा. हळू 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 बाबा, हळू हळू. नाही बरं, असं सावतावर कधी बी हसायचं नाही. हा याय वंगाळचा वय होते, त्यामुळे आपण निर्लज्ज बनतो, कोडके बनतो. आता माझं बघ ना, म्या माझ समद बालपण घालवलं हुंदडण्यातच. माझा बाबा लय कष्ट करायचो माझ्यासाठी, पण म्या कधी विचारच नाही केला त्याचा. जेव्हा समज आली तेव्हा येळ निघून गेली होती रे पोरा. त्यावेळी शरीरानं धड दाखत होतो म्हणून छान सैन्यात प्रवेश गावला. पण तू जवानी धाडसी पोर म्या, हस्ता घात नाही पाहिला बाबा, शाळेत बी नाही पाहिला आणि सैन्यात बी नाही पाहिला बाबा. नाही पोरा, तू माझा धाडसी पोर आहेस ना, मग रडतोस काय असता. आणि काय रे पोरा, तू काय आयुष्यभर फक्त दूध शिकणार की काय. नाही पोरा, मला वचन दे पोरा, मला वचन दे. असं बंगाल तू पुण्यात कधी बी नाही बोलणार. नाही बाबा, नाही. मनानं मजबूत हो, कणखर हो, सावतावर विश्वास ठेव. बघ एक दिवस फक्त तुझा असत, ज्या दिवशी तू तुझ्या मित्रांबरोबर शाळेची प्रार्थना म्हणशील
विश्वास ठेव सावतावर. वय बाबा वय. माया सज्जना उशीर शिरोमणी जो होई बुद्धी सिद्धी त्वरी निरोप त्याचा घे. मल्याने लज्जा तू आता तरी सुधरावे. रक्तशीरपणाने विद्यार्जन तू करावे. कप 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 कप. अरे शांत राहा निर्लज्ज मुलगा. तुला वर्गात ठेवणं म्हणजे सर्व वर्गाची शिस्त बिघडवणे. ते काही जोशी सरांकडे तुझी तक्रार केल्याशिवाय मला पर्यायच उरला नाही. आता हे बघ म्हण्या, तुला दिलेल्या 10 दिवसात शाळेत कसं वेळेवर हजर व्हायचं हा प्रश्न तुला स्वतःला जुळवायला हवा. पण मने मला खरंच सांग, तुला शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे? वय सर. तू शिक्षण पूर्ण करून काय करणार आहेस? शिकून लय मोठं व्हायचंय. घरासाठी खूप काय काय करायचंय. खूप पैका बाबा समद घर. म्या माझ्या बाबांचा इलाज करणार. ते जर बरे झाले ना, नाही ते बरे होणार. लळा तू खूप समजूतदार आहेस. खरंच तुझ्या वयाच्या मानानं खूप समजूतदार आहेस. तेव्हा तुझ्या घरच्यांना न सांगता जे सांगायचं ते मी सरळ तुलाच सांगतो. हे बघ, शाळा बदलून प्रश्न सोडवायचा म्हटलं तर इतर शाळा खूप लांब आहे. तुझ्यात हुशारी आहे, जिद्द आहे. तेव्हा हा प्रश्न सर्वस्वी तुलाच सोडवायला हवा. फक्त तुला. तुझं भलं कशात आहे हे मी तुला समजावलंय. तेव्हा सर्व निर्णय तुझ्या हाती आहे. ओके बाळा, तू ठरव. बर सर. पण तू स्वतः समजा प्रश्न कसा काय सोडवशील? माझ्याकडे सायकल असती तर मी दिली असती की तुला. जाऊ दे रो मी आता. चल आपण घरला जाऊ. ए ओम्या, तुझ्या वयात आहे रे जरा. जितकं राहिलं तितकं तरी उतरून काढतो. शाळेला उशिरा येतो म्हणून गृहपाठ पूर्ण नाही झाला असं नका म्हणायला त्या डाकेबाई. अरे भाषेच्या गृहपाठाच्या वयत उतरून घे. चणिया धडावरचा गृहपाठ आहे. ए मन्या, तू चणिया धडा वाचलास ना? अरे तो चणिया जंगलात राहायचा गुहेत. तो मान घोड्याच्या चपाळीने पळायचा जंगलातून. हे तू घपरा, तू नका सांगूस. म्या वाचून माझ्या घरला जाऊन. अरे मी अभ्यास म्हणून तुला नाही सांगत. ते जंगल तुझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. जर तू शाळेला त्या जंगलाच्या वाटेने आला तर तुझा लई वेळ वाचेल. अरे येणारस का? म्या वाचलो तरच माझा ये वाचेल. वाघ सिंह मगरीनी खाऊन टाकलं तर? नाही बाबा, म्या का चनिया नव्हत त्या धडातला. चल. अरे येडा ना म्या, दोस्त आहे तुझा. उगा काय विना सांगणार तुला. म्या ऐकलंय म्हणजे बाबा आणि तुझे मैत्र बोलताना की त्या जंगलात साप मगरी वाघ काय बी नाही. हाय ती फक्त माकड. तुला जिंकाय आवडत कि हाराय रात्रभर विचार कर आणि ठरव. आई वनदेवी, तू या जंगलाची देवी आहेस. म्या तुझ्या जंगलात पहिल्यांदाच पाऊल ठेवतोय. तुला आणि तुझ्या जंगली जनावरांनी त्रास द्यायला हवं.
पण मला शाळेत लवकर पोहोचायचं आहे म्हणून. आय मला जंगली जनावरांची लय भीती वाटते ग, तवा तू त्यांना समजीव, नाहीतर मी हे जंगल पार करीस तर तू त्यांना झोपूनच ठेव. जनावरांनी शाळा नसती, ते जर उशिरा उठलं तरी त्यांचं काही बी नुकसान होणार नाही. पण आहे मी आज जर शाळेला उशिरा पोचलो ना तर 10 दिवसांनी मला शाळेतून काढून टाकत्या. तवा आहे तू तुझ्या जंगली जनावरांनी आवड, म्हणजे मी धीराने हे जंगल पार करेन. तुम्ही हसण्यावर येत आहे सा, आव लागलाय पोरासनी आणि काय विपरीत झालं असत म्हणजे. वो अगं काय विपरीत होत नाही, आणि मला सांग त्या जंगलामध्ये बिबळ्या आहेत की मगरे आहेत, आहेत ती फक्त उपद्रवी माकड. हसा तुम्ही हसा, मॅचेडी आहे ना वो, उगा जीवाला घोर लावून घेतीया. अगं पण म्या म्हणतो या, तू कशाला उगा तुझ्या जीवाला घोर लावून घेते. हा आपण करू कॅननच काहीतरी, कॅननचं भी करू आणि मन्याचं भी करू. मला सांग, तुला शाळेत येत जाता यावं म्हणून छान ह्यो सर्व आटापत होय. माता माघार घ्यायची नाही, माझ्या बात हार मानायची नाही. तुला दूध नीट कस काय नेता येईल याचा आपण विचार करायचा. चांगलं चाललंय. तुमची सल्ला पुसाय म्हटल्यावर राहिलाय का आणखी. अग पण तू रागवते कशाला. आता धावत पळत चालत जायचं म्हणजे तुझ दोन्ही बी हात रिकामा असाय पाहिजे ना. म्हणजे ही दोन्ही बी क्यान कुठ आणि कशी लटकवता येतील याचा विचार कराय पाहिजे. एक मिनिट बाबा, मी आलेच बघा. अग जस पाठीला सिलेंडर लावलं ना तस दुधाचं कानण कोत आलं असत, म्हणजे तुम्ही म्हणता तस हात मोकळा राहिला असत. वय बाबा असं बनवता येईल का. जमव की जमणार, नक्की जमणार. एकदा मोर जायचं ठरवलं की मग माघार घ्यायची नाही, अजिबात हार मानायची नाही. मान्या
आता या मधी पाणी भर जा. बाय बाय. तारा काय आपण गरिबीने कसं आणि किती गांजलोय हे तुला माहित आहेच. माझं समज पेन्शन कर्ज फेडण्यात आणि दोन विधवा बहिणींवरती खर्च होतो या शिवाय आपल्यासारख्यांची मदत करायला कोण कशा पाय येईल ग? सांग ना कशा पाय येईल? आपणच आपल्याला मदत केली तर देव सुधीक आपल्याला मदत करतो. मला मन्याला हेच शिकवायचंय, हेच शिकवायचंय मला मन्याला. पण तुला जर माझं बोलणं चुकीच वाटत असेल तर असं विचार नका करू. माझ तुमच्यावर विश्वास आहे ना तारा. मग ठीक आहे वतून घ्या. काय सोमनाथ किती घाबरतोस? अरे दूध आहे ते बघ. अरे मस्करी करत होतो. बघून घ्यावं लागतो. तुम्हाला काय जाते मस्करी करायला? मने नवीनच आयडिया काढली म्हणायची. मन्या अरे मन्या जा लवकर. माझ्या बाबांनी मदत केली आहे बनवाया. ते रॉकेट मध्ये घालून जात्यात तसं घालून बघू का? आता लावायचा अजिबात. अरे ए मोटू तू कशाला? मन्या त्याला बेक तसलं करून दे, त्याच्यात नळी घालून त्याच्या तोंडात सोड म्हणजे तर दिवसभर दूध पिणार. ए बाई आल्या. नमस्ते. नमस्ते. बसा खाली बसा. गणेश सावंत प्रेझेंट मॅडम. आरती पाटील प्रेझेंट मॅडम. उदय शिंगणे प्रेझेंट मॅडम. मनोहर सोनवणे आता दात घासत असणार. प्रेझेंट मॅडम. काय रे काल रात्री शाळेतच झोपला होता? सायलेन्स. तुझी तब्येत बरी नाहीये का बाळा? सायलेन्स. गाईंना सुट्टी आहे का? दूध दिलं नाही का त्यांनी? नाही मॅडम. हे बघा आता तर दूध पोचून आलो या सेंटरवर. काय ते आण इकडे. हे ठीक आहे ठीक आहे. जा जम जागेवर बस. ए हे घेऊन जा. काय मॅडम मी आता बी ती उशिरा येण्याची प्रार्थना मनाय हवी का?
नाही नको, जा जाऊन जा घर बस. साहेब पाणी घ्या. बाबू आपल्या पाटील साहेबाच्या संगती आली होती. पाटील साहेब आलेत? हा. कुठे आहेत? त्यांच्या बाबूचा त्यांनी बांधली ना शाळा, त्याचा चांगला उपयोग करतात बघा ते. छान छान आहे. काय जोशी साहेब कुठे भटकताय? अहो प्रश्न वाट बघतोय तुमची. डॉक्टर सारखे राऊंड घ्यावे लागतात, शिस्तीचा बडगा ठेवायचा. बरोबर, चांगलंय चांगलंय. ए सुधीर फडणीस बर का? नमस्कार नमस्कार. नमस्कार. प्रिन्सिपल जोशी आपल्या विश्वासातले आहेत बरं का, त्यामुळे तसं काही काळजी करण्याचं कारण नाही. हो जोशी सर, मग तुम्हाला म्हणलं नव्हतं का मी आमच्या पोरासाठी काही योजना आहेत आमच्या डोक्यामध्ये. त्याला नामवंत खेळाडू बनवायचं ठरवलेलं आहे बरं का आम्ही. आता काय त्याची देवाच्या कृपेने धन दवलं तशी भर करून दिलेली आहे आम्हाला, पण पोरानं जर नाव कमावलं तर दुधात साखर पडल्यावानी होईल नाही का? खरंय, अगदी खरंय आपलं म्हणणं. वय वय वय. आता कसं आहे, ताकद जिद्द स्पर्धा करण्याची इच्छा सगळ्या आमच्या पोरामध्ये. त्यात जर सुधीर फडणीसांचं मार्गदर्शन लाभलं तर बातच वेगळी होईल. म्हणूनच आम्ही खास सुधीर फडणीसांना पाचारण केलेलं आहे. छान पाटीलसाहेब, खूप चांगलं केलं तुम्ही. अहो आपल्या फुलवाडीतून एखादा उच्च दर्जाचा खेळाडू निर्माण झाला, तो देखील आपल्या खानदानातून. वा वा वा, अहो पुढच्या पिढीला केवढी मोठी प्रेरणा ठरेली. असं बघा तर सुधीर सरांना मी सांगितलेलं आहेच की शाळेतल्या ज्या काही सुविधा आहेत त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. कसं? आणि तुम्ही त्यांना सहकार्य करा. काय? हो निश्चित. नाही तरच सराव सत्र फळेल. अहो ही शाळा तुमचीच आहे, साऱ्या सुविधा अगदी तुमच्याच कृपेने झाल्या तिथे उभ्या. बरं सुधीर सर, अजून काही? अजून बरंच काही हवंय, सांगेन मी नंतर. पण त्यापूर्वी मला काही गोष्टींचा खुलासा करायचा आहे जोशी सर. इनफॅक्ट मी फक्त पाटील साहेबांच्या मुलाचा कोच म्हणून हा प्रस्ताव स्वीकारलाय. दुसरं म्हणजे मला माझ्या सराव सत्रात कोणाचाही हस्तक्षेप चालणार नाही. चालेल. सरावासाठी शाळेचं मैदान वापरावं लागेल, काही जरुरी स्पोर्ट्स गेअर्स खरेदी करून आणून द्यावे लागतील. नाही खर्चाची काळजी करायची नाही बरं का सुधीर साहेब, आपण पैसा पाण्यासारखं व्हावू. एक मिनिट, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. वय मुलाचं ट्रेनिंग उद्या सकाळपासूनच मैदानावर सुरू होईल, त्याचा सगळा डायट माझ्या प्लॅननुसार राहील. ऑफकोर्स नाश्ता आणि दुपारचं जेवण इथे शाळेतच त्याला करावं लागेल. सर तुमची हरकत नसेल तर कदाचित त्याला त्याचा पहिला वर्ग मिस करावा लागेल. त्या जोशी सरांची कसली हरकत? मी सांगतो की बुडव काय बुडवायचं ते, काय बुडवलं तरी चालेल. चालेल. माझ्या सराव चाचण्यानंतरच हे सिद्ध होईल की तुमच्या मुलामध्ये एक दर्जेदार खेळाडू होण्याची क्षमता आहे का नाही. सांगा. ऑफकोर्स ऑफकोर्स सुधीरजी, हा मुलगा तुमच्या कसोटीवर नक्की उतरेल. अहो मेहनत करायची जिद्द आहे त्याच्यात, शाळेचा आदर्श विद्यार्थी आहे तो. मग पोरगा कोणाचा आहे?
इकडे. काय नाव काय तुझं? मन्या. जोरात बोल, ऐकू नाही आलं. मन्या सोनावणे. कितवीत आहेस? आठवीत. कुठे राहतो? फुलवाडीत. म्हणजे रोज तू फुलवाडीतून इथे धावत येतोस? म्हणजे थेट नव, पहिलं घरातून दूध सेंटरवर जातो आणि मग तिकडून इकडे शाळेवर येतो. धावत नाही आलो तर उशीर होतो या सर. म्हणजे रोज पळतोस एवढा लांब? वय जाणे, नाहीतर उशीर होईल. पाऊस पडल्यानंतर सगळीकडे पाणीच पाणी होते. झरे मी आहे ना सांगायला. काय नाही, मी काही इसरण्याच्या अधुगर जे काही सांगतोय त्याच्याकडे जरा नीट ध्यान द्या. हे बघा मुलांनो, आपल्या शाळेतर्फे पुढच्या आठवड्यात ऍथलीट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यात महत्वपूर्ण अशी शर्यत ठरणार आहे, ती म्हणजे धावण्याची शर्यत. यासाठी 7वी ते 10वीचे विद्यार्थीच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. अंतिम विजेत्याला मॅडम 10,000 रुपयाचं इनाम देण्यात येणार आहे. 10,000. आणि या पुरस्काराचे पुरस्कर्ते आहेत माननीय कृष्णा पाटील. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन काय घेणार ना बक्षरी ती आहार करण्यात येत आहे आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त. खरंच अगदी उल्लेखनीय आणि अफलातून तुमची कल्पना अशी स्पर्धा आयोजित करण्याची. त्यात काय होईल, मुलांना आपले क्रीडागुण आजमावून घ्यायची चांगली संधी मिळेल. येस. आणि प्राईज मनी इतकं भरघोस लावलंय, देर बी टफ कॉम्पिटिशन. आय टेल यू, टफ कॉम्पिटिशन. टफ कॉम्पिटिशन. स्पर्धा नक्की रोमांचक होईल सर. अरे मुन्या, लई आंबटतोंड झालं त्या जयेंद्र आणि त्याच्या चेल्यांचं तुझं नाव बघून. अरे तुला 10,000 मिळतील जिंकल्यास की मग काय, नवीन शूज, नवीन कॅन, नवीन सायकल, समजत नवीन घेऊन टाक. अरे लई मोठी पार्टी करू आपण शिव हॉटेलात जाऊन, काय बोलतोस? ओ म्या, अरे जर का म्या जिंकलो ना तर समजा पैसा इकडे देईन बाबांच्या इलाजाकरता आणि थोडंफार स्वप्नेच्या लग्नासाठी बी ठेवीन. अरे ते बरोबर आहे, पण स्वतः करता एक सायकल तर घे. अरे सायकल बिगर आत्ता पतूर जमवलंय ना म्या, सायकल काय आज नव्हते घेता येईल. पण बाबा, बाबांचं इलाज होणं आत्ता गरजेचं आहे, ते बरे व्हायाच हवे. अरे ती सायकल घेण्यापरीस एक गाय घेतलेली बरी, तिचं दूध इकून जरा जास्त पैक तरी मिळते. केलं तर असं होतंय.
स्पर्धा करणार आहे तू? निभाव लागेल का तुझा? दूध गाल्या धावणे आहेत का सोपं नाही ते? लायकी आहे का तुझी माझ्या संघ स्पर्धा करायची? कसा भी पळाला तरी पळतोय लई पाव. माझ्या मोरेचा दूधवाला विषयी चांगलं बोलायचं नाही, बघतोस त्याला. चला. तुला लागलं नाही ना कुठं? तू इकडे जंगलात काय करतीस? फुलं काढायला आली होती ना. इथं जंगलात? इथं काय फुल बघाय बाई? ही फुलं इथंच गावत्यात. अरे मन्या, अरे मन्या, चल चल निघूयात. नग नग तो मारल मला. नाही नाही, यो थियो नव, यो माझा मैत्र आहे. अरे मन्या, ओ म्या, चल चल. अरे अरे कुठे राहिलास रे तू? अरे म्या इथंच आहे. ही कोण? ही माझं नाव जाई, बागेत काम करते म्या. बघ किती फुलं गोळा केलेत. अगं त्या परीस फळं गोळा केली असती तर आम्हासनी खायला तरी मिळाली असती. वय ना रे ओमकार. अरे तुझ्या झोपड्याला काय लागलंय? रक्त गळतंय ते. काय नाही रे, नुसतं खरचटले. धोकी करला जाऊ. चल आता मी निघतो. मन्या. काय? हे तुला. चल निघतो. चल रे. अगं सोने, तू बघायला पाहिजे होतो याला धावताना. अरे काय लई पाव धावतो या. जयेंद्रच्या फॉरेन सायकल सुद्धा त्यांनी मागे टाकली या. ओम्या, तू त्या सिसडवतोस ना म्हणून असं होत. अरे अगोदर त्या जंगलात धावण्याचं खुळ त्याच्या डोक्यात भरवलंस आणि आता हे. अनाताशा, कुठल्याशा शर्यतीत धावायचं म्हणे? हो आपण असं मोडक पाय घेऊन शन. आई अगं कुठे मोडलाय पाय? हे बघ निस्तं खरचटलंय. थांब तुला दाखवतो. अक्षय बरंय मी. अरे ही सगळी काळ आईची कृपा आहे ना म्हणून. पण तिच्यावर तरी किती भर टाकायचं म्हणते मी. अर आणि काही प्रीत घडलं तर मग डॉक्टरकडे पैसा होता हाय का आपल्याकडं? काकू 10,000 बक्षीस ठेवलीया. मन्या जिंकला तर बाबांचा इलाज बी करणार ते पैशांनी. सपने तू चल बघू, आपल्याला भरपूर काम आहेत. ठेवते, राहू दे त्यांना. बाबा मला काय बी करून ती बक्षिसाची रक्कम मिळवायचीच आहे. म्हणजे फक्त पैशांसाठी धावतो आहेस का पोरा? मराठा समजा तू ती शर्यत नाही जिंकलास तर काय? नक्कीच जिंकेल. तो काय गती न पळतोय तो. हे बघ पोरा, तू जिंकलास तर मला आनंद होईलच पण पैशांसाठी नाही बरं का. स्पर्धेत भाग घेण्याची तुला इच्छा झाली म्हणून आनंद होईल पोरा. पण न्या सैन्यात भरती झालो ते पैका मिळवायला नको बरं का. मला आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवायचं होत. मला पुरस्कार नको होते, पैका नको होता. पण देश मोठा झालेला पाहायचा होता. खरं सांगू बाबा, मला सुद्धा काहीतरी एकच करायचंय. तुम्ही केलत ना तसं देशासाठी काहीतरी करायचंय. शाबास पोरा, शाबास. लाग की तयारीला, जमतंय सगळं. नक्कीच बाबा, मी तुम्हाला वचन देतो मी तसंच करणार. आणि आता लक्ष कंच ठेवायचं ते बी ठरीव. म्हणून तर रोजच सराव करतोय. आणि मी याचा कोच सुधीर सर्वानी. कोण रे हे सुधीर सर? बाबा त्या जयेंद्र पाटलाचा कोच आहे तो. असं वय काय बिघडत नाही. तू बी लाग तयारीला. एकदा का तू स्पर्धा जिंकलास ना की तुला बी लाभल एखादा चांगला प्रशिक्षक. म्हणजे आणि मी काय करू मग? ए चला आता काढू आवटा बशा. एक दोन तीन चार. अरे कर की माझ्या आठी होती शुटी, तू कर. अरे उलडा खाली.
आता माझ्यासाठीच होती ना. हो की. हा हा. जाय आ गई है की चाय ले आली परत जाई. आज तू इथं कशी कामावर नाही गेली का? असच कंटाळा आला म्हणून नाही गेले. मी इकडे रोज येऊ का? तू धावाया शिकतो ते बघाया. अगं मग तुझी शाळा चुकल. मला शाळाच नाही ना. जर तू इकडे रोज आलीस ना की तुझे आई वडील कावतील तुला. नाही कावणार. मला आई बाबाच नाहीत ना. अरे ठेव की माझ्या करता तान मरेन म्या. बरोबर बोललास की र. तू जवाबी मरशील ना एकतर तानेने मरशील नाही तर भूकेने मरशील. ए जाई तू जवाबी मला भेटशील ना तवा बी अशीच फुलं देशील का? हो देईन की. आणि माझ्या वाढदिवसाला? म्या तुला माझ्या घरच्या बागेत घेऊन जाईन. तिथे तू पाहिजे ती फुलं घे. आणि तुझ्या वाढदिवसाला म्या काय देऊ? माझा वाढदिवसच नाही तर तू कसं काय देशील? म्हणजे कुणीच नाही केला माझा वाढदिवस कधी पण. म्हणून तर मला ठाव नाही ना माझा वाढदिवस कधी तो. ए मग आपण असं करूयात का? माझा वाढदिवस तो तुझा वाढदिवस एकाच दिवशी दोघांचे वाढदिवस करूया. चालेल? चालेल. पण तुझा वाढदिवस कधी? 27 जानेवारी. असं का करतो त्यो? अग आपल्या दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी झाले ना मग त्याचा खाऊ खायचा एक दिवस कमी होतो ना म्हणून. मी याच्यावर चित्र काढू? अर मन्या काय झालं? अगं त्याची दूध प्यायची बाटली आहे याच्यात. एवढं दूध पितो त्यो? हा तू काढतोय चित्र. ए जाई हे हे घे. ए थांब हे घे. हे काय? ह्यो माझा आवडता रंग आहे. बाबा आओ बाबा सावकाश आरामात इथे या इथे बसा. आहो काय आहे बाबा? बस पुरा बस. वाय वाय
खरच आरामात म्हणया मला सांग झाली का संगीत तयारी शर्यतीची वय बाबा उद्या तुझ्या आयुष्याचा लय मोठा दिस आहे म्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत नव वय बाबा माग वळून कधी बी बघायचं नाही सौताला नेहमी पुढत घेऊन जायचं एकदा काय एक गोष्ट करायची ठरवली का ती संपवायचीच आणि आपले कच्चे दुवे कधी दुसऱ्यांसमोर उघड होऊन द्यायचे नाहीत आणि तू लय धडाडीचा पोर आहेस हे विसरू नकोस आणि बघ उद्यांच्याला स्वप्नाने दूध द्यायला जाईल तू जाऊ नकोस नग बाबा तिला शाळेत जायला उशीर होईल आणि उद्या मला समधी मैदानावर पाहिजेत ती आई आणि तुम्ही बी पोरा अरे म्या कसा काय येऊ शकणार अरे म्या येऊ शकत नाही म्हणून तुझी आई बी येऊ शकत नाही र पोरा अरे कसला विचार करतोयस बाबा एक विचारू जेव्हा कारगिल युद्ध तुमचा शत्रू तुमच्या अंगावर गोळ्या झाडत होता तेव्हा तुम्हाला आमची आठवण नाही आली तुम्हाला काय झालं तर आमचं काय होईल असा विचार नाही आला तुमच्या मनात पोरा खरं सांगू त्या वेळेला तुम्हा तिघांचा बी विचार माझ्या मनात नव्हता मला दिसत होता फकस्त माझा देश अरे पोरा त्या वेळेला तुम्हा तिघांचा विचार करून मी माघारी फिरलो असतो तर समजे मला हसले असते पळकुट म्हणाले असते माझं शरीर माझी बुद्धी माझं मन मला दिसत होता माझ्या देशाचा विजय अरे मी जखमी झालो नसतो ना तर समजेना संपिलच असतो त्या दिवशी तर नाही संपू शकलो काय रे म्हणया बाबा उद्या जर का मी जिंकलो ना तर मी जोशी सरांकडे एक विनंती करीन कि मला एकदा समद्यान मोर आपल्या शाळेची खरी प्रार्थना म्हणायची अरे जर तुझी एवढी इच्छा आहे ना तर तू शाळेची प्रार्थना नक्की म्हणशील पण हे बघ जिंकला नाहीस ना तरी बी म्हण शाळेची प्रार्थना म्हण्या एक गोष्ट लक्षात ठेव कधी बी सौताच्या प्रतिस्पर्ध्याला शत्रू मानू नकोस आपलं भलं व्हावं असं वाटणारा तो आपला मित्र असतो कारण त्यो हारतो म्हणून तू जिंकतो बघ उद्या तूच शरीर जिंकशील माझा विश्वास आहे वय बाबा आपण गणपतला सांगून मन्याला माझ्या ऑफिसमध्ये पाठवाल मन्याला आता हो सर त्याला सांगा मी त्याच्या ऑफिसमध्ये वाट बघतोय बर ओके गणपत हे गणपत
सर रेसमध्ये सहभागी होताना स्वतःच्या प्रयत्नांना मारक ठरतील अशा गोष्टी परिधान करायच्या नसतात. नाही कळलं? या ज्या चपला घातल्यास त्यामुळे तुझ्या पायांना दुखापत होऊ शकते. व्यवस्थित चढतील तुझ्या पायात. जा पण एवाल आणि तयार हो पटकन. आणखी चालले असते मागवा ना, त्या गणपतला सांगायला पाहिजे. माफ करा ताई, ते आता आपल्यात नाहीत. श्रीमती पद्मा पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीयुत कृष्णा पाटील यांनी 10,000 बक्षीस जाहीर केलेलं आहे. या स्पर्धेत जयंत पाटील, मन्या, कार्तिक आणि केतन, गणेश, संजय यांनी भाग घेतलेला आहे.
माग कधी मी वळून बघायचं नाही. सौताला नेहमी पुढेच घेऊन जायचं. बाबांचं इलाजून आता गरजेचं आहे. ते बरे व्हायच हवे. म्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात आहेत ना वय बाबा. आपले कच्चे दुवे कधी दुसऱ्यांसमोर उघड होऊ द्यायचे नाही. सर माझी एक विनंती आहे. बोल ना बेटा बोल. मला एकदा समध्यांमोर आपल्या शाळेची प्रार्थना म्हणायची. म्हण जरूर म्हण. आहेस तू आहेस तू चरा चरा घरा घरा जरी न दिसशी तरी तू असशी वाऱ्या वाऱ्या मधुनी वहा आम्हा नाही दिसणार तू आमच्यात नाही हसणार तू तरी दिसशील तरी हसशील ओल्या ओल्या आभाया जे जे आम्ही घडवू कधी जे जे आम्ही मिळवू कधी ते असशील
दुरुनी पहा राहशील कायम आमच्या मनात आहेस तू आहेस तू जरी दिसलास नाही तरी आहेस तू नमस्कार. मन्या कुठे आहे? वॉर्म अप करतोय. आज महत्त्वाचा दिवस, कॉम्पिटिशन म्हटलं मोठ्या लेवलची. आओ आओ सर, राहू द्या की मग म्या नंतर. बोला बोला, त्याच्याशी आशीर्वाद द्या. मन्या आईचा फोन आहे. आईचा? हाय बोल मन्या. अक्षी घाईत असेल तर नग म्हण्या, म्या नंतर करते. अगं तसं काय नाही ग, बोल तू. म्हण्या काय नाही, लक्ष साधायचं तर मग जिद्दीने कर समज. एवढंच सांगायचं होतं. हो ग, नक्कीच करेन. आणि हे बघ काय भी होती, पर सुधीर सरांच्या पाया पडायला इसरे नकस बाबा. अगं अगं आईने पिका आईने. अरे सर आहेत तुझे, ते गुरु आहेत. हा, त्यांच्या आशीर्वादाखेरीस काय बी होणार नाही. तुला त्यांच्या पाया. बाबा पडतो पाया. झालं हे बघ, समद्यांच्या परीस तुला पुढे जायचंय हे ध्यानात ठेव बाबा. ध्यानात आहे ग माझ्या इथे. म्हण्या हे बघ मन. मुश्किल है तुम्हारे चेले का जीतना. फुलवाड़ी चा वंडर बॉय मन्या, तुम्हें नहीं लगता कि तुमने 7 साल इस लड़के के पीछे बर्बाद कर दिए? इतने समय में तुम नेशनल कोच हो सकते थे. आई मीन किसी से नामवंत स्प्रिंटर्स घड़ले तुझा कारकिर्दीत मिस्टर कार्तिक. नहीं तू नेशनल कोच होता म्हणून विचारतोय. बुरा मान गया ना मेरी बात का? मैं तुम्हारे लिए सोचता हूं इसलिए ऐसा कह रहा हूं. आई नो, आता तू मजा मेवना इस मटले और थोड़ी सी फिर की मी घेऊ शकतो. एनीवे देखते क्या करता है तुम्हारा पंडा बॉय. हां
एथलीट्स ऑन योर मार्क। You qualified for the nationals. Agle mahine? But nothing great. Dusre athletes ki tarah hai. Bahut mehnat ki. Sorry to say. Ha? कशासाठी हे चला एकदाचा नंबर दोन वर आलो म्हणून जिंकला असता तर सार्थक झालं असतं या चरण स्पर्शाचं पण सर स्पर्धा केवळ स्टेट लेवलचीच होती मी क्वालिफाय झालो नॅशनलला स्पर्धा कुठल्याही लेवलची का असेना तू जिंकायला हवी होतेस दॅट्स इट काय पण मी पूर्ण प्रयत्न केले होते सर अगदी 100% बट दॅट्स नॉट इनफ 100% देऊनही तुझा प्रयत्न सफल होतोय अर्थ काय गेली 3 वर्ष सतत 11 सेकंदच्या जवळपास झूट म्हणतोस तू का याचा विचार केलास कधी 10.99 सेकंड तू नोंदवलेली वेळ माय फुट आठ महिन्यांपूर्वी जिल्हा पातळीवरच्या स्पर्धेत नोंदवलेली वेळ तुला गाठता आली नाही याचा अर्थ होतो की तू तुझ्या क्षमतेच्या निर्णायक टप्प्यातून पोहोचलास नाही वाईट वाटून घेऊ नकोस वास्तव मांडतो मी तुझ्यासमोर वयोमानानुसार शारीरिक हालचालीचा वेग मंदावतो आणि तो मंदावणं स्वाभाविक आहे बट नॅचरल तुझं 24 लक्षात घेता फार फार तर तू अजून 4-5 वर्ष धावू शकशील पुढे काय इतक्या वर्ष मी जे तुला ओळखतोय मन्या त्यावरून मी तुला एक प्रामाणिक सल्ला देऊ इच्छितो ऐक एखादी नोकरी शोध मी तुला मदत करीन तू माझ्यासारखा कोचही होऊ शकतोस विचार कर पण सर मी याशिवाय काहीच नाही करू शकणार गेले 7 वर्ष मी आजमावतोय तुला मी तुला आत्ताच निवृत्त असं सांगत नाही 4-5 वर्ष कर तुला हे जे काही करायचंय ते पण ऑलिम्पिकचा दर्जा गाठायची तुझी लायकी नाही माझा एक पुढच्या आयुष्यासाठी एखादी वेगळी तजवीज कर एखादं वेगळं स्वप्न बघ पण ऑलिम्पिकचं स्वप्न बघू नकोस कारण तिथे पोहोचण्याची तुझी क्षमता नाही आणि जरी असली तरी तू पोहोचू नाही शकणार
तुझं 24 सेवा लक्षात घेता फार फार तर तू अजून 4-5 वर्ष धावू शकशील. पुढे काय? पण सर, मी याशिवाय काहीच नाही करू शकणार. अरे मनिया, ये ऍक्च्युअली मी तुझ्याबद्दलच विचार करत होतो. दॅट्स कॉल टेलिपॅथी. जलस की नाही काय रे? ये बस. हे काय? काय अगदी जीवापाड जपलं होतं यांना. खूप काही होते ते माझ्यासाठी. पण आज परत करतोय. शूज कोणाचे? कोण वापरत होत? तुला का दिले याची कल्पना आहे? तुला जाणतोस का तू हे शूज माझ्या? हिंमत कशी झाली तुझी? निघतून चालता हो. गेट आउट आय सेड. हर एक क्षणाचा हिशोब कोरडा खेळ थांबला सारा. एक एक दिवस तो आठवतो आता जो कधीच नव्हता माझा. वै फुलांचे सणू कोवळे
खबर काही सांगून जाते कुणाची नजर होती सोबत तिची आज आहोत जुदा होती सोबत तिची आज आहोत जुदा तेवे नजरे तुनी त्या तिच्या कधी नाही उमलल्या शब्दांच्या पाकळ्या आजही ना कळे काय होते ते सारे आठवांचे जुने फूल हसरे बावरे राहिलो कामाचं तू आणि तुझी फुलं द्यायची वेळ म्हणजे चुकीच्या वेळी फुलं दिली का अगं नाही ग वेळ एकदी बिनचूक आहे नेहमी सारखी मग असे था आले होते मी सारखं वाटत होत तू येणारस म्हणून मग फुलं नाही गेले होते पण आहेत तर सांगत होती तू रोज येते म्हणून चुकलास तू म्हणे अच्छा तीन चुका केल्यास जरा सांग तर काय चुकलं माझं हे बघ मला सांग जंगलातून धावायची आयडिया कोणाची होती माझी तुझा पहिला कोच कोण होता मी म्हणून सांगतोय सुधीर सर सगळ्यात चांगले कोच आहेत आणि तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे त्यांना बरोबर ठाव आहे अरे ओम्या कानाखाली वाजवली त्यांनी माझ्या मग काय चुकलं म्हण्या तू अपमान केलास त्यांचा एवढ्या महत्वाच्या स्पर्धेत दुसरा आला कोच आहेत तुझे रागावणारच बोलणारच अरे तुला मुलगा मानतात ते ए जाई आता तूच समजाव याला म्हण्या निघते म्या उशीर होतो या अगं थांब की कुठे जातेस नाही ना ग अगोदरच उशीर झालाय काकू रागावते आला ना आणि मग कामाचा पसारा वाढवून ठेवत्याल आणि तुझी आई पण वाट बघत असेल ना जेवणासाठी काय काय सांगते अरे चल मग म्हणे लवकर चल काय रे तू तर सांगत होता तू डायटिंग करतो म्हणून नाही रे ते आपलं असंच निघते म्या उद्या भेटू येते उम्या Mm-hmm.
गेली 3 वर्ष सतत 11 सेकंदच्या जोर बॉल शूट मारतोस तू का? याचा विचार केलास कधी? पुढच्या आयुष्यासाठी एखादी वेगळी तजवीज कर, एखादं वेगळं स्वप्न बघ, पण ऑलिम्पिकचं स्वप्न बघू नकोस, कारण तिथे पोहोचण्याची तुझी क्षमता नाही, आणि जरी असली तरी तू पोहोचू नाही शकणार. मला ना तुला नेहमी आनंदात बघायचंय ग. अरे आनंदातच आहे की रम्या, पूर्वीपासून आनंदातच राहिले म्या. लगीन करून या घरला आले ना तेव्हा परिस्थिती जेमतेमच होती, पण तुझे बाबा फौजेत आहेत, या अभिमानानं आणि आनंदानं सगळा संसार उभा केला म्या. पण ते गेल्यावर तुम्हा दोघांचा ना भार नाही रे वाटलं मला, उलट तुमचा आधार मानला म्या. म्हणता म्हणता पोरीच मोठ थाटामध्ये लगीन केलं, तुला बी खेळात यश गावलं, तुझं नाव झालं, मग कशा पाय आहे आनंदात नसत म्या? आनंदात आहे म्या, आनंदातच आहे किर. माझी काळजी करू नकस पोरा. अरे पण ती बिचारी पोरगी जाई रोज फुलं द्यायच्या निमित्ताने येतिया, मला हातभार लावतिया. अरे काय बी बोलत नाही ती, काही विचारत बी नाही, पण तिचं डोळ तू कवा येणार याचीच वाट बघतेत ती का? अरे तू समद आहेस तिच वय, पोरीचा लय जीव आहे तुझ्यावर, आणि तुला बी ती आवडतीया हे जाणते म्या. परी अजबात तुम्ही दोघ, जगा वेगळं प्रेम आहे, तो काही बोलत नाही तूही काही बोलत नाही, किती साम्य आहे तुम्हा दोघात, जिद्द स्टॅमिना असा ठासून भरलाय. तो तासन तास धावून थकत नाही, तू तासन तास अशी वाट बघून थकत नाहीस. किती वर्ष चाललंय असं? 8 वर्ष. अजून किती वर्ष असं चालणार? बरं तो मोटूराम कुठे कुठे असेल आता? तो त्याच्या दुकानात असेल. बोलतेस जा, सावकाश सावकाश, तुझ्या हिरोशी जरा एकांतात बोलायला वेळ हवाय मला, त्यामुळे हळू जा. सायकल घेऊन आलो, हरकत नाही ना? तू इथेच असेल याची कल्पना होती. बस त्या दिवशी रागाने जे काही बोललो, त्यानंतर जे काही घडलं त्याबद्दल आय एम सॉरी. सर प्लीज,
नका असं बोलू. बोलू दे, म्हणाल कोहेल. त्या रात्री मी आलो तो एक प्रश्न विचारायला. प्रश्न? तुमच्या मुलाची आठवण ना ते शूज, मग माझ्यासारख्या परक्या मुलाला का दिले तुम्ही? कोण लागतो तुम्ही तुमचा? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझा भ्रम. माझी बायको विद्या, मुलगा सुनील, एका भीषण अपघातात त्यांचा अंत झाला. हा मानसिक त्रास, ह्या यातना यांनी मुंबईत माझं जगणं कठीण करून टाकलं. शेवटी मुंबई सोडली आणि तिच्या शाळेत येऊन दाखल झालं. माझ्या मुलाचे शूज घालून तू रेस जिंकलास, त्या परिस्थितीतही धीराने प्रार्थना म्हटलीस. अचानक असं वाटलं की माझा मुलगा सुनील मला भेटला. सुनील भेटल्याच्या भ्रमात मी वाहत गेलो. यस, भ्रम. भ्रम ह्याच्यासाठी की माझ्या मुलाची जागा कोणी कधी घेऊ शकत नाही, घेऊ शकणार नाही. तसेच तुझ्या वडिलांची जागा कोणी कधी भरून करू शकणार नाही, मी देखील नाही. तुझ्यावर हात उगारल्यानंतर हा भ्रम तुटला आणि सगळ्या गोष्टींची उपरती झाली. खरंच का सर, आजही तुम्हाला असं वाटतं मी ऑलिम्पिकच्या लायकीचं नाही म्हणून? मॅनिप्युलेटर म्हणायची विद्या मला. कोणाची उच्चतम क्षमता गाठायला त्याला प्रेरित करण्यासाठी त्याला दिवसायचं ही माझी वृत्ती. त्या वृत्तीचा तुझ्या बाबतीत अतिरेक झाला असेल कदाचित, सबकॉन्शियसली. तसं असेल ना सर तर झोकून देईल मी स्वतःला. प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. फक्त एक विनंती आहे सर माझी. बोल. आता बस झालं, मी हरलो असं जोपर्यंत मी स्वतः म्हणत नाही तुम्ही मला ट्रेन करा. तुमच्या कसोटीवर नाही खरा उतरलो तर तोंड दाखवणार नाही कधी तुम्हाला, कारण की आता मला हवं ते फक्त ऑलिम्पिक मिळणार. तू निवृत्ती जाहीर करपर्यंत मी ट्रेन करेन तुला, पण ऑलिम्पिक मेडल हेच तुझं टार्गेट असेल तर एका गोष्टीची पूर्तता कर. करेन सर, बोलून तर दाखवा. 10.28 seconds ही वेळ नोंदून दाखव. हा तर नॅशनल रेकॉर्ड आहे तुमचाच. मोडून दाखव, तू सांगशील ते करेन. वेळा धावलास तू, काही अंदाज
कशा वेळ नोंदवल्यास त्या. एनी गेस? सत्तावीस वेळा धावलास तू, सत्तावीस वेळा धावलास आणि नऊ वेळा तू माझा रेकॉर्ड तोडलास. म्हणया नऊ वेळा तू राष्ट्रीय रेकॉर्ड तोडलास. म्हणया आपले नशीब वाचावे. एकाच दिवसात तू नऊ वेळा राष्ट्रीय रेकॉर्ड तोडलास. म्हणया 10.18 सेकंड ही तू नोंदवलेली सर्वोत्कृष्ट वेळ. काय अंदाज बांधावे तुझ्या बाबतीत, काय सांगा? म्हणा आज मला या गोष्टीची खात्री झाली की मी तुझ्याविषयी जे तर्क वितर्क बांधले, जे अंदाज बांधले ते साफ चुकीचे होते. घोड चूक होती माझी. मी तुला अद्भुत म्हणावं, विलक्षण म्हणावं, आय डोंट नो. तरी चमत्कारिक आहे तुझ्या बाबतीत म्हणा. फेदा झाला मी तुझ्या, फेदा. तुझ्यासाठी जे काही करायचे ते मी करायला तयार आहे म्हणा. जे काही करावं लागेल ते करेन.
क्षणाचा हिशोब चालला खेळ मांडला आता एक एक दिवस तो जाताना काही देऊन जातो आता आपल्या सोबतीने धावताना काळाने ही थोडेसे थकावे आपले नशीब वाचावे प्रसन्न जोशी स्टार माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्टार माझा मध्ये आज महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे पुण्यामध्ये आयोजित राष्ट्रीय ॲथलेटिक्स क्रीडा महोत्सवाकडे आणि त्या ठिकाणी काय गमती जमती चाललेले आहेत जाणून घेणार आहोत आपला स्पोर्ट्स प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी याच्याकडून. नमस्कार, मी स्वानंद कुलकर्णी. स्टार माझा क्रीडा वार्ता मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता सगळ्यात मोठी बातमी आहे ती येते पुण्याहून बालेवाडीहून. पुण्याच्या बालेवाडी इथे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेत 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत वंडर बॉय मन्या सोनावणे याने एक राष्ट्रीय विक्रम नोंदवलाय. 10 सेकंदांच्या खालची वेळ नोंदवत मन्याने हा विक्रम नोंदवलाय. लंडन मधल्या ऑलिम्पिक स्पर्धा या केवळ 3 आठवड्यांवर येऊन ठेपल्या त्यामुळे मन्या सोनावणेचं हे जे यश आहे याचं विशेष महत्व नोंदवलं जात आहे. या क्रीडा वार्तेनंतर आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत गोर गरिबीतून राष्ट्रीय हिरो बनण्यापर्यंत मजल गाठलेल्या वंडर बॉय मन्या सोनावणेची ही यशोगाथा. मन्या सोनावणेला गेली 7 वर्ष प्रशिक्षण देणारे सुधीर फडणीस यांच्या मते या देशात गुणवान क्रीडापटू तयार होऊ शकतात आणि त्यांचा हा विश्वास आज खुद्द मन्या सोनावणेनंच सार्थ ठरवलाय. त्यामुळेच मन्या सोनावणेला तमाम भारत बाबा लय चलबिचल दिसताय तुम्ही. या दुदूवाल्या पोराला अख्ख्या जगामध्ये जन्म घ्यायला आपलंच तालुका सापडलं वय. चांगलं आहे की फुलवाडी लय फेमस होईल बघा. समजा जगात नाव होईल आपल्या तालुक्याचं. ठाव आहे का तुला एक गोष्ट ठाव आहे का कंचे? एक नंबरचा महामूर्ख आहेस तू. या गावात काय फिरत चालले ती माहितीये का तुला? अरे आपल्या 8 पिढ्यांनी राज्य केलं या गावावरती. अरे काय ना केलं आपण गावासाठी. अरे खर तर तुला गावानं डोसक्या घेऊन मिरवाय पाहिजे होत पण आज सदूतवाल्याला घेऊन मिरवताय डोसक्यावर. ऐका या आलं का मी काय म्हणलं ते? खर तर तुला गावान डोसक्यानं मिरवायला पाहिजे होता. ओ बाबूजी अहो कशाच नाही एवढं काय होता सोडून द्या की अहो त्यांनी काय बी केलं तरी तो दूधवाला पैकाना आपल्या परीस गब्बर होणार का त्याची वडा आपल्या परीस मोठी होणार आहे. दाऊन दाऊन थकला ना म्हणजे बसतू या बघा दूध काढीत. ते दूध काढील तेव्हा काढील पण त्यानं तुझं तेल काढलं त्याचं काय ते बोल की भाड्या. अरे तो प्रशिक्षक आणलेला तुझ्यासाठी पण त्यानं लटवला त्यो. अरे तुझ्या आयुष्याचा चोरता केला ते बघ. ठीक आहे त्याच्या यशासाठी गाव पूजा घालतंय. तुझं कर्मधर्मनं जर त्याला यश मिळालं ना तर आपल्या आपल्या वाड्यामोरं मोठा बंगला बांधील त्यो. गावच्या रस्त्याला त्याचं नाव देतील. गावात पुतळा होईल त्याचा. विलेक्शनचं तिकीट बी मिळेल त्याला. मी एकदा काही विलेक्शन जिंकला की आपल्या वाड्यामोहरना वरत निघल त्याची. बाबूजी कशाला राग घालून घेताय डोसक्यात? हा अहो सोडून द्या ना. दर 5 वर्षांनी आपल्या इथून ॲथलीट जातात ऑलिम्पिकला आणि खाली हात परत येत्यात. तो सुधीक तसाच जाईल आणि खाली हात परत येईल बघा. आणि परत आला ना की बसल त्याच्या हिरोईन सोबत हरी हरी करत. एकदा का तो थांबला की संपला. काही संपणार नाही.
दत्तक घेणार आहे मी त्याला, मग समत पैजूवर होईल त्याच. अस आणि मग म्या काय करायचं? तू बस की त्याचे जोडे धूत, नाहीतरी तीच लायकी आहे तुझी. विदेशामध्ये कधी जातोय तू? काय माहित. मग माहिती करून घे. तर मलाच काहीतरी करावं लागलं. सत्तर, साठ, पंधरा, 145 झाले. ए जाई, लक्ष कुठं आहे तुझं? जा जा, तो पेपर घेऊन जा. जाई जा, पेपर घेऊन जा. तुझ्या हिरोचा फोटो आलाय ना त्यात. पण काही म्हण, आपल्या फुलेवाडीचं नाव त्यानं मोठं केलं. जा जा जा, घेऊन जा. अरे अरे, काय ते काहीतरी खास आहे वाटत. खास काय, उंदीर मारायचं औषध आहे. हो, औषध उंदरांसाठी का? तुझ्या लाडक्या काका खाकूंसाठी. हे काय? विसरतेस तू? आज पहिल्यांदा असं झालंय की तू मला फूल नाही दिलंस. संध्याकाळी पुण्याला जातोय मी, तिथून सरांसोबत मुंबईला. उद्या लंडनची फ्लाईट आहे माझी. नाही, तू सुद्धा मला रेशच्या अगोदर फोन करायचं. करते करते. इथे दिवस असेल की रात्र ते मला माहित नाही. तुझा फोन यायलाच पाहिजे. बर करे. आणि बघ स्वप्ने, तुझी जबाबदारी, आईचा फोन मला यायला पाहिजे. हा अरे हो, येणार, काळजी नको. मी आहे ना, टीव्ही समोर बसतान ठुकूनच तर बसलेलो असो आम्ही त्यावेळी. आणि हो, लंडनला गेल्या गेल्या मला फोन करायचा. काय इमानात ना आपला देश कसा दिसतो ते सांगायचं मला. कसा दिसणार? सारे जहा से अच्छा हिंदुस्तान. अरे सारे जहा से अच्छा, निघ लवकर, आता उशीर होतोय. विमान चुकलं ना, धावत जावं लागेल लंडनला. काय बडबड करतोय? मला पण खूप भूक लागली. तू गेल्याशिवाय काकू मला जेवायला नाही देणार. चल तू पुढे, मी एक मिनिट म्हणतात. काय राहिलं सांग ना. अरे सामान काका. तुमच्या पोरीला मागणी घालायला आलोय आम्ही. आणि मागणी कसली हो, आम्ही लग्न तर ठरवूनच आलेलो आहोत. आणि एकदा आम्ही निर्णय घेतल्यावर कोण बोलणार आहे मध्ये? पैके पैकी काळजी करायची नाही बरं का? ते सगळं आम्ही बघणार. ते सगळं आमच्या लाजली पोरगी लाजली. लवकरात लवकर काय ते लग्न समोर तर बघायचं बरं का. होय होय, चला येतो.
तयारी करायला सुरुवात करायची बरं का जयेंद्रराव तुमची मज्जा आता विश्वासच बसत नाही बघा अहो आता ही पीडा कशी टळेल म्हणून आपण विचार करत होतो आणि नशीब कस फळफळलं अहो एवढं भरभरून देतो म्हणले पाटील हा इतकी वर्ष डोसक्यावर भार सोसलाय त्याची भरपाई होती म्हणायचं तेच म्हणते म्या समजे देवाची कृपा आता किस्ता पाटलाचे व्याही म्हणून निर्वायचं म्हणजे इस्ती चांदी झाली म्हणायची थांब मी आता कॉल करतो त्याला नाही ना ग ना ग लई भार आहे त्याच्या डोसक्यावर समजा देशाचं लक्ष लागून राहिलं त्याच्याकडे खूप आशा आहे सगळ्यांना त्यात त्यात काही सांगू नकस उगाच माझा फार नगत आहे पण जाई तू काय करणार माहित नाही जाई जाई अगं थांब काय म्हणत होता ओंकार पुढच्या आठवड्यात लग्नाची तारीख ठरली आहे सर माझ्या फायनलच्या दिवशी अचानक इतक्या अनपेक्षितपणे मोठ्या शेतापीने डाव खेळला तर कृष्णा पाटीलने कधीतरी तुझ्यावर वाचपा काढायचाच होता त्याला नेमकी संधी साधली डाव पण कसा टाकला बघ तू लंडनला ऑलिम्पिकला जायचं सोडून त्याला शह द्यायला तिथे गेलास तरी सगळ्या बाजूने तुझंच नुकसान अर्थात तुझ्यामुळेच त्याच्या मुलाचं नुकसान झाल्याचं तो मानतो त्यामुळे चवताळणं स्वाभाविक आहे जाईने होकार दिला लग्नाला काही कल्पना नाही सर आयुष्यात मला वेळोवेळी आधार सापडत गेलत अनस्थरी इथवर मजल गाठले मी पण ती हिचा आधार मीच काय करेन ती माझ्या विना Your attention please. Air India announces the departure of flight number AI131 to Heathrow, London. This is the last and final call to all passengers. Sir, निघावं लागेल. Last call आलाय.
मन्याच्या कथेचा उर्वरित भाग आपण विमानात बसल्यावर पण बोलू शकतो. तो जे काही बोलेल त्याला तुम्ही कोच प्लीज करू नका, म्हणजे जे बोलेल ते अंतक करणार नाही उदित ते. नक्की नक्की. थँक्यू सर. तुलाही धडाडी तपवत आहेस, तुझ्यात आत्मविश्वास आहे, तू मजबूत आहेस. अरे पण ती बिचारी पोरगी रोज फुलं द्यायच्या निमित्ताने येती, मला हात भरला होती या. काय बी बोलत नाही ती, काही विचारत बी नाही, पण तिचं डोळ तू कवा येणार याचीच वाट बघतेत की. तू संत आहेस तिच. जेव्हा कारगिल युद्धात तुमचा शत्रू तुमच्या अंगावर गोळ्या झाडत होता तेव्हा तुम्हाला आमची आठवण नाही आली. अरे पोरा, त्या येळेला तुम्हा तिघांचा विचार करून मी माघारी फिरलो असतो तर समजे मला हसले असते, पळकुट म्हणाले असते. माझं शरीर, माझी बुद्धी, माझं मन, मला दिसत होता माझ्या देशाचा विजय. Tsunami from India as he's speeding up unbelievable speed. Look at him run. Lane 6 is scorching with heat and Tsunami is leaving his competitors behind in a clear bid to win a gold from India. And he has done it. Manohar Vithal Tsunami has won the first ever gold for India in 100 meters. Completely unbelievable. 9.44 seconds. A truly handsome fairy tale. लपलेले आपले नशीब वाचावे. Manohar Vithal Sonawane created World History Day in the history of Indian athletics. Manohar, popularly known as Manya, won the first ever gold medal for India in the 100 meters dash. Manohar Vithal Sonawane, is yuvak ne bharatiya krida jagat mein ek naya vishv vikram sthapit kiya hai. Manya ne 100 meter daud ki pratiyogita mein bharat ko apna pehla swarn padak dilaya. भारतातील असंख्य क्रीडाप्रेमी मन्याने पटकावलेल्या सुवर्ण पदकाच्या आनंदातून अद्याप सावरलेले नाही, ताटकळत त्याच्या स्वागतासाठी उभे आहेत. आपण इथे पाहू शकता की प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंद अश्रूंचा पूर वाहतोय. प्रत्येक जण मन्याची एक झलक पाहण्याकरता आतुर झालेला आहे. मन्या, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे. मला जाईविषयी काहीच नाही बोलायचं. मन्या, तुझं म्हणणं आहे की तुला इथेच मुंबईतच माझ्याबरोबर राहायचंय, फुलवडीला जायचं नाही. पण असं किती दिवस चालणार आहे? आज ना उद्या तुला फुलवडीला जावंच लागणार आहे. शेवटी त्या मातीने तुला घडवले, सत्यापासून किती दिवस लपणार आहेस तू? फुलवाडीशी माझी नाळ तुटल्यातच जमाय सर. आणि सर, थँक्स माझ्या ह्याला तुमच्याकडे राहू दिल्याबद्दल. सध्या तरी काही दिवस मी आणि माझी आई तुमच्याकडेच राहणार आहोत. यावेळी
माझी मनस्थिती काय असेल तुमच्याशिवाय कोण ओळखू शकणार. अरे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी गोष्ट केलीस तू. आज तुझे बाबा असते तर त्यांना तर काय करू आणि काय नका असं झालं असत. आय नको मला हे. मनिया सुधीर सर तुम्ही याला काही सांगितलं नाहीत? नाही सांगण्याचा प्रयत्न केला पण मीच नाही ऐकून घेतलं. मला जाईबद्दल कुठलीच चर्चा नको. तुम्हाला मला कळत कसं नाही मला किती त्रास होत होते. नाही आम्हाला कळतंय तुला खूप त्रास होतोय. आम्हाला हे कळतंय की तुला असं वाटतंय की तुझ्यामुळे जाईचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. पण तू हा विचार का नाही करत मन्या की आज तू देशाची शान आहेस. अख्खं जग तुला सल्यूट करते. करत असेल तरी माझं भवितव्य शून्यच. ओ अरे बापरे ओंकार ऐकलंस का? मनाला असं वाटतंय की त्याचं भवितव्य शून्य आहे. हो ना सर. ओहो पण ज्या व्यक्तीमुळे तुला असं वाटतंय की तुझं भवितव्य शून्य आहे ती व्यक्ती आज इथे कुठे कुठे इथे इथे आहे. ते जे कृष्णा पटेल आहेत ना तुझ्या फुलवाडीचे त्यांनी एक गट रचला होता तुझ्या विरुद्ध. त्यांनी असं ठरवलं होतं की त्यांच्या मुलाचं लग्न त्या व्यक्तीबरोबर करायचं. पण तू ऑलिम्पिक मेडल मिळवलंस तू जिंकलास त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा साप चोराडा झाला आणि त्यांनी माघार घेतली. त्यामुळे ती व्यक्ती आज इथे कुठे इथेच आहे ना? हा इथे आम्ही घेऊन आलो. काय प्लॅन रचला होता माहिती ओमकार आणि मी? प्लॅन सांग की. अरे मन्या काय प्लॅन केला होता? अरे सांग की लवकर. हो सांग की. अरे लय मजा आली. अरे सांगतो ना मी तुला. अरे तुला सांगता येत. अरे तो प्लॅन माझा ते काय ते मला नाही माहित. अरे जाऊन तर बघ. आता जा की लवकर. होय ती तीच ती सावली सोबती उमगले उमजले आज नाही भीती पावला ना कळे जायचे मग कुठे माझे आयुष थांबले त्या तिथे तूच सोबत सुखी माझी होशील ना दूर वर जायचे सांगय